रामराम शेतकरी मित्रांनो, मी गणेशाने आपण पाहायला सुरुवात केली रॉयल शेतकरी. एक छोटीशी अपडेट अशी की आपण जे कीटकनाशकाचे डबे खरेदी करत असतो तर कीटकनाशकाच्या बाटल्या घेतल्या असताना त्याच्या खोक्यामध्ये आपल्याला माहिती पत्रक मिळतं, म्हणजे काहीतरी कागद भेटतात. हे दोन चार बारीक बारीक कागद असतात, त्याच्यावरती माहिती लिहिलेली असते, काय काय कंटेंट या कीटकनाशकामध्ये, त्याचबरोबर विषबाधा झाल्यानंतर काय करायचं, अशा पद्धतीची माहिती त्याच्यावर लिहिलेली असते. पण हे कागद पाहिले, जवळ नजर पाहिले तर एकदम बारीक बारीक अक्षर असतं, डोळ्यानं ते म्हणजे स्पष्ट दिसत नाही इतकं बारीक ते अक्षर असतं. कंपनीला एक बंधन घातलेलं आहे की प्रत्येक कंपनीनं कीटकनाशक विकत असताना ही माहिती प्रकाशित करणं गरजेचं आहे किंवा ती देणं सोबत गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळं कोणतीही तुम्ही पहा, जवळपास कोणतीही जर कीटकनाशकाची काही बाटली घेत असाल तर त्याच्यामध्ये हे कागद तुम्हाला पाहायला मिळतात. तर ही कागद आता वापरू नयेत किंवा अशा पद्धतीची कागद न देता दुसरा काहीतरी त्याच्यावरती पर्याय असला पाहिजे. कीटकनाशकाची जी डबी आहे किंवा कीटकनाशकाचा जो डबा आहे त्याच्यावरती एक QR कोड देण्यात यावा. त्या QR कोडला स्कॅन केल्याच्या नंतर सगळी माहिती मिळावी शेतकऱ्याला, डिजिटल अशा पद्धतीनं व्हावं, अशा पद्धतीची मागणी माफदा नावाची जी असोसिएशन पेस्टिसाईड आणि फर्टिलायझरच्या संदर्भातली ही असोसिएशन, तर त्यांच्या माध्यमातून ही मागणी केली जाते. बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा ही मागणी केली जाते की बाबा अशा पद्धतीची ही कागद न देता त्याच्यावरची अक्षरंही वाचता येत नाहीत, त्याचबरोबर ह्या अक्षराचा कागदाचा नाश होतो असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामुळं ही कुणी वाचत नाही, शेतकरी घेऊन आल्याच्या नंतर ही कीटकनाशक हे कागद फेकूनच दिले जातात, त्याच्यामुळं त्याचा काही वापर होत नाही फारसा. त्याला एक पर्याय म्हणून डिजिटल पद्धतीनं जी काही कीटकनाशकाची डबी आहे तर त्याच्यावरती जे QR कोड, आता QR कोड काय प्रकार आहे तर QR कोड म्हणजे काय, एक कोड बाबा जे तुमच्या मोबाईलच्या अँड्रॉइड मोबाईलच्या सहाय्यानं स्कॅन करता येईल, म्हणजे तुमचा कॅमेरा ओपन केल्याच्यानंतर तो स्कॅन होईल आणि स्कॅन झाल्याच्या नंतर जी काही माहिती आहे जर ज्या शेतकऱ्यांना पाहिजे तर तो शेतकरी त्या QR कोडला स्कॅन करून ती माहिती मिळवू शकतो की काय काय माहिती आहे, कोणकोणते घटक याच्यामध्ये आहेत, किंवा काय माहिती जी कंपनीला द्यायची आहे ती त्या कोडच्या माध्यमातून देता येऊ शकते. आणि असं डिजिटल पद्धतीने ही माहिती शेतकऱ्यांना देण्यात यावी अशा पद्धतीची मागणी चालू आहे. तुम्हाला काय वाटतं शेतकरी बांधवांनो, हे असं झालं पाहिजे का? तुमचं म्हणणं काय? भलेही या कागदाचा काही वापर होत नाही पण तरीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळं होताना पाहायला मिळतं. तुमचं मत नेमकं काय आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. भेटत रवे अशाच नवीन अपडेट्स. आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. जय जवान, जय किसान, जय हिंद.